अध्यक्ष महोदय, आमच्या इंदापूर तालुक्यातील इंदापूर शहरातील खूप महत्त्वाच्या अशा एका ऐतिहासिक विषयावर लक्षवेधीच्या माध्यमातून मी शासनाचं लक्ष वेधतो। छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांना निजामशाहीमध्ये जे अनेक वतनगाव त्यांना दिली होती त्यापैकी इंदापूर शहर एक हे वतनगाव होतं। शेवटच्या क्षणापर्यंत मालोजीराजे भोसले हे इंदापूर येथे वास्तव्याला होते, याचा उल्लेख शिवभारत या ग्रंथामध्ये आहे। मालोजीराजांचा मृत्यू सुद्धा 1606 मध्ये जे इंदापूर मध्ये युद्ध झालं त्या युद्धामध्ये त्यांना मालोजी राजांना वीरमरण आलं याची पण नोंद आहे। त्याचप्रमाणे मालोजी राजांचं जे वास्तव्य ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी आता सध्या जुनी तहसीलदार कचेरी आहे, तिथं प्रशासन दृष्टिकोनातून कामकाज हे चालू आहे। मला खरं तर आपल्या माध्यमातून आपल्याला तो जो विषय तो महसूल विभागाच्या तिथं आज तिथं ते महसूल विभागाच्या मध्ये सुद्धा महसूल विभागाच्या नोंदीमध्ये सुद्धा इतिहासकालीन नोंदीमध्ये सुद्धा मालोजी राजांच्या इतिहासाच्या तिथं उल्लेख आहे। आणि या गडीसमोर जी मालोजी राजांची जुनी गडी होती या गडीसमोर आजही इंद्रेश्वराचं मंदिर आहे। तिथं जे आमचं इंदापूर शहर आहे ते आजही आम्ही ते आमचं एक ग्रामदैवत म्हणून आम्ही त्याची तिथं खूप मोठी यात्रा हे भरती। आणि त्यावेळेस मालोजी राजांचा जो दिनक्रम असायचा तो सकाळी उठल्यानंतर ते इंद्रेश्वराचं दर्शन घेऊन त्यांचा दिनक्रम हा सुरू असायचा आणि त्याची नोंद सुद्धा त्या शिवभारत या ग्रंथामध्ये आहे। मला आपल्या माध्यमातून एवढं सांगायचंय की इतिहासाची साक्ष असणाऱ्या इंदापूर शहरातील इतिहासाला उजाळा देण्यासाठी आजची जुनी तहसील कचेरी म्हणजेच मालोजी राजाच्या गडीचं शासनाने ताबडतोब संवर्धन हे करून तसेच त्या गावामध्ये असणारे जुने बुरुंज तसेच गाववेश बुहारे यांचे पुनर्जीवन करणं खूप गरजेचं आहे आणि त्यामध्ये ते करून मालोजी राजांचं एक स्मारक कुठेतरी नवीन पिढीला कुठेतरी एक त्याचं ही व्हावं म्हणून एक मालोजी राजांचं स्मारक हे माझ्या इंदापूर शहरामध्ये उभा करणं हे निश्चित प्रकारे गरजेचं आहे। इंदापूर शहर हे पुणे सोलापूर ते हायवेवरती आहे, तिथं उजनीचं बॅकवॉटर, त्यामुळे अनेक पर्यटक हे इंदापूर शहरामध्ये येतात, पक्षी पाहण्यासाठी येतात। हे जर मालोजी राजांचं स्मारक त्याच्या गडीचं संवर्धन झालं किंवा आमची गाववेश असं ह्याचं जर पुनर्जीवन झालं निश्चित त्याचा फायदा आजच्या नवीन पिढीला भावी पिढीला हा मालोजी राजांचा इतिहास हा आपल्याला सर्वांना समजणार आहे। त्याचप्रमाणे त्यांच्या ज्या पादुका आहेत त्या पादुकाच्या सुद्धा दगडी मूळ स्वरूपाचा चबुतरा सुद्धा हा उभारला गेला पाहिजे। आणि मला एकच आपल्या माध्यमातून अध्यक्ष मंत्री महोदयांना आपल्याला शासन आहे की मालोजी राजे भोसले यांचा इंदापूर क्षेत्र असणारे ऐतिहासिक गडीचं संवर्धन पुनर्विकास व जीर्णोद्धार संवर्धन करण्याबाबत महसूल पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग या सर्वांची आपण मंत्री महोदय एकत्र बैठक घेणार का? या गडीचं संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर आराखडा आपण लवकरात लवकर तयार करणार का? तिसरा, या गडीचं संवर्धन होऊन हा इतिहास जो येणाऱ्या कित्येक पिढ्यांना मालोजी राजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा असल्यानं या गडीचे संवर्धन किती दिवसात लवकरात लवकर आपण करणार का? आणि दुसरा तिसरा शेवटचा चौथा माझा विषय प्रश्न आहे की या गडीवर जागेत असणारे जुने तहसील कार्यालय आणि पूर्वी एक न्यायालय इमारत पण पूर्वी आपण तिथं भरत होती ती कार्यालय आता नवीन जागेत स्थलांतरित झालेली असल्याने या जागेवर अतिक्रमण होऊ नये म्हणून शासनाकडून तातडीने ही जागा ताब्यात घेण्याबाबत आपण कोणती कारवाई करणार, लवकरात लवकर कारवाई करणार का? हे माझे प्रश्न आहेत। माननीय अध्यक्ष महोदय, माननीय सदस्य श्री दत्तात्रय भंडे, अतिशय महत्वाचा प्रश्न, महत्वाची लक्षवेधी इथे मांडलेली आहे।
छत्रपति मालोजी राजे महाराष्ट्र के आराध्य छत्रपति शिवाजी महाराज के आजोबा होते आणि एक अतिशय महत्त्वाच्या छत्रपती शिवाजी महाराज मुले महाराष्ट्राची ओळख आहे, आपल्या सर्वांची ओळख आहे। जे काही आपण चार पांच विषय इथे मांडले, आता मी आपली माहितीसाठी ते आमच्यासाठी हा नवीन सरकारासाठी अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। या वेळेचे बजेट मध्ये माननीय उपमुख्यमंत्री माननीय वित्त मंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस ने 350 करोड़ रुपीज ते आपले छत्रपति शिवाजी महाराज जे कालीनचे सर्व किलेगड़े त्याचे संवर्धन साठी केलेले आहे। आमचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ रावजी शिंदे ने पण असा दोन तीन वेळा उल्लेख केलेला आहे की जे काही आपले गड गेलेले आहे, गड मध्ये अतिक्रमण झालेले आहे, ते सर्व काढून आपण ते सर्व पुनर्स्थापित करू। आपले जे चार पांच प्रश्न होते ते आपण हा ऐतिहासिक गडीचे संवर्धनासाठी पर्यटन विभाग तर्फे लगेच आपण 1-2 करोड़ रुपयेचा प्रावधान करू आणि ते तिथे आपण ते काय करायचे ते आराखडा ते आपण आपली मांग होती की आराखडा निश्चित करू। 1-2 महिन्याचे आत मी स्वतः इथे आपले बरोबर ते मीटिंग आपण जे सूचित करते तिथे मीटिंग आपण तिथे ठेवू। मी स्वतः आपले बरोबर येऊ, ते गडीवर आपण मीटिंग ठेवू, ते पर्यटन विभागचे लोक, संस्कृति विभागचे लोक, रेव्हेन्यूचे लोक आणि गृह विभागचे लोक जे काही हवे आहे ते सर्व लोकांना आपण तिथे बोलून 2 महिन्याच्या आत आपण तिथे मीटिंग ठेवू। त्याशिवाय जे हा स्थल जे आहे ते आपण 7 दिवसाच्या आत पर्यटन स्थल म्हणून घोषित करू। त्याचे संवर्धन साठी, त्याचे रक्षण साठी आपले ते जे काही करायचे असेल त्याच्यासाठी आपण मार्ग प्रशस्त होईल। तिथे जे आपली जगह रिकामी झाली आपण सांगत होते की ते न्यायालय होता आता ते रिकामी जगह झाली आहे, ते रिकामी जगेसाठी आपण लगेच कसा आपले कठे ते पर्यटन विभाग कडे किंवा अर्बन डेव्हलपमेंट ज्यांच्याकडे रेव्हेन्यू कडे असेल ते त्याच्याकडून ते संरक्षण कसा व्हावा ते आपण 7 दिवसाच्या आत तिथे निर्णय घेऊन ते आपण आपलं सूचित करू, आपण बरोबर होऊन ते करू। मला असा आपण जे काही पादुकाचे साठी पण पूर्ण पूर्वस्थापित करण्यासाठी जे काही करायचे ते आपण करू। आपण माननीय अध्यक्ष महोदय हे सर्व काम छत्रपती शिवाजी महाराजाचे आजोबा आमचे सर्वचे आराध्य छत्रपती मालोजी महाराज असे होते। त्याचे पुनर्स्थापनासाठी ते काय जुने जे सर्व स्थान आहे त्यांचे ते 1 महिन्याच्या आत आपण सर्व उचलू आणि ते आपले जे काय आपण झालाय ते विधानसभाचे पुढच्या अधिवेशन मध्ये सदनच्या पटलावर ठेवू। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।